दिल्ली विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपचे नेते नितीन गडकरींवर देण्यात आली आहे. नितीन गडकरी सध्या कसा प्रचार करत आहेत, त्यांच्यासमोर काय आव्हानं आहेत, त्यांचा दिनक्रम कसा आहे, याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक याने. सकाळी 8 वाजल्यापासून नितीन गडकरींच्या घरी लगबग सुरू होते. दिल्लीच्या विविध विधानसभा क्षेत्रातल्या प्रचाराची धुरा गडकरींच्या खांद्यावर सोपवण्यात आली. कोण कसा प्रचार करतय, कसा प्रतिसाद आहे याची माहिती ते घेत आहेत. त्यांचा बाईट घेण्यासाठी प्रसार माध्यमांचाही गरडा असतोच. दिल्लीत भाजपला पाठिंबा दिलेल्या वेगवेगळ्या युनियनच्या बैठका घेऊन त्यांच्याशी ते संवाद साधतात. दिल्लीमधल्या निवडणुकांचं महत्त्व समजावून सांगतात. या बैठकांमधून भेटायला आलेल्या मित्रमंडळींनाही ते आवर्जून वेळ देतात. शेती, इंधन या क्षेत्रात त्यांनी केलेले प्रयोगही सांगतात. दिल्लीतल्या विधानसभांचा आढावा देखील ते घेतात. अगदी जेवणासाठीही वेळ नसताना गडकरी जेवणाच्या टेबलवर मनसोक्त गप्पाही मारतात. दिल्लीच्या निवडणुकांमध्ये एवढा मोठी जबाबदारी तुमच्यावर मिळालेली आहे, दिल्लीचा अनुभव कसा आहे? चांगला अनुभव आहे. या प्रत्येक निवडणुकीत काही ना काही शिकायला मिळतं. दिल्लीचं राजकारण वेगळ्या प्रकारचं आहे आणि त्याचं सगळं मलाही शिकायला मिळतं. त्यानंतर पुन्हा एकदा गडकरींची स्वारी विधानसभांच्या प्रचारासाठी निघते. एका दिवसात नितीन गडकरी दिल्लीत 4-4 रॅली करतात. कधी लक्ष्मीनगर, गांधीनगर, यमुनेच्या पार असलेल्या मतदारसंघात जास्त वेळ घालवतात. अब सोनिया जी को और शीला जी को चिंता देश की नहीं है, देश के गरीबों की नहीं है. गांव गरीब मजदूर किसानों की चिंता नहीं है, शीला जी की चिंता है कि संदीप दीक्षित का भला कैसे हो. या भाषणात गडकरी महाराष्ट्रात केलेल्या विकासाचा पाढा वाचून दाखवतात. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे कसा बांधला आणि दिल्लीत यमुनेच्या पुढे विकास कसा आला नाही हे सांगतात. भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि सत्ता बदलणं कसं जरुरीचं आहे तेही आपल्या भाषणातून आवर्जून सांगतात. UPA सरकारचा भ्रष्टाचार आणि काँग्रेसमधल्या घराणेशाहीवर केलेल्या टीकेवर लोकांकडून प्रतिसाद मिळतो. भाजपला विजय करा असं आवाहन गडकरी करतात आणि पुढच्या रॅली करता निघतात. भाजपसाठी यावेळची दिल्लीची निवडणूक करोया मरो अशीच आहे. तब्बल 15 वर्ष काँग्रेसनं इथं राज्य केलंय. या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या नितीन गडकरींचा खरा कस लागणार आहे. त्यांना यश किती मिळतंय हे आता 8 डिसेंबरलाच कळेल. रश्मी पुराणिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास, एक पाऊल पुढे.